नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं गाव आपला विकास या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना याबाबत वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलवर आपण आतापर्यंत देत आलेलो आहे। 22 तारखेला महाराष्ट्र शासनाने एक जीआर काढला। या जीआर मध्ये या कर्जमाफी योजनेबद्दल काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। काय आहेत ते निर्णय आणि कोणकोण शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित आहे, त्यांच्यासाठी आता पुढे काय करावं लागेल, या सर्व गोष्टींचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबद्दल आपण जे सुरुवातीला सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नावं आलेत त्यांना आधार प्रमाणीकरण करायचं होतं। कर्जमाफी योजनेच्या आतापर्यंत चार याद्या लागलेल्या आहेत। पहिली यादी जी लागली होती ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन दोन गावांची यादी लागली होती। त्यानंतर दुसरी यादी लागली, त्यामध्ये जवळपास सर्वच शेतकऱ्यांची नावं आले होते। त्या यादीमधील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं होतं आणि ज्यांनी आधार प्रमाणीकरण केलेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले आहेत। परंतु काही शेतकरी त्याच्यातून आधार प्रमाणीकरण करायचे राहिलेले आहेत। शिवाय त्यानंतर सरकारने तिसरी आणि चौथी अशा दोन याद्या पुन्हा प्रकाशित केल्या। परंतु ह्या याद्या प्रकाशित झाल्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळं आधार प्रमाणीकरणची वेबसाईट त्यांनी बंद करून ठेवली, ज्यामुळे त्यांना आधार प्रमाणीकरणही करता आलं नाही। मग असे शेतकरी या कर्जमाफीपासून अजून वंचित आहेत, त्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे आलेले नाही। किंवा काही लोकांनी आधार प्रमाणीकरण केलेलं पण आहे, पण कोरोनाची परिस्थितीमुळं जी राज्य सरकारची आर्थिक स्थिती आहे ती शासनानं असं सांगितलंय की आर्थिक स्थिती नसल्यामुळं आपण आता कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर आता सध्या देऊ शकत नाही असं म्हटलेलं आहे। कर्जमाफीचे पैसे मिळणार नाही असं म्हटलेलं नाहीये। कालचा जो शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये सुद्धा असंच म्हटलेलं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून शासनानं पैसे दिलेले नाहीत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांना थकबाकीदार समजू नये। बँकांनी त्यांना थकबाकीदार न समजता खरीप 2020 साठी पीक कर्ज द्यावं अशी त्यामध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे। आपल्या चॅनलवरती त्या जीआरचा एक व्हिडिओ पण आहे, वरती तुम्हाला लिंक मिळून जाईल व्हिडिओची, तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता। या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे मिळतील, पण त्याला किती दिवस लागतील हे अजून सांगितलेलं नाही। शिवाय आता जे शेतकरी थकित आहेत, ज्यांना कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येऊन सुद्धा कर्जमाफीचे पैसे मिळालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी बँकेकडे कर्जमाफी मागणीसाठी अर्ज करावा। बँक तुम्हाला नाही म्हणू शकत नाही म्हणत असेल तर तुम्ही त्यांना शासन निर्णय दाखवू शकता की या शासन निर्णयानुसार आम्हाला तुम्ही कर्ज द्यायला हवं। आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकित आहे, त्यांना कर्जमाफीचा पात्र असूनही कर्जमाफीचे पैसे मिळाले नाहीत, त्यांचे पैसे सरकार भरणार आहे। शिवाय त्यावर जे होणारं व्याज आहे कर्जमाफीच्या अंमलबजावणीमुळे जो उशीर लागणार आहे, त्या उशीर होणाऱ्या कालावधीचं जे व्याज आहे ते व्याज सुद्धा सरकार भरणार आहे असं स्पष्ट या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे। शिवाय शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबाबत काही लोक सुटलेले आहेत। फॉर एक्झाम्पल, ज्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे किंवा जे रेग्युलर कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक घोषणा केली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी की बा अशा शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही कर्ज माफीचा लाभ देणार आहोत, त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर देणार आहोत। परंतु हा शासन निर्णय येण्या अगोदरच कोरोनाची जी परिस्थिती आपल्या सर्व देशावर लादली गेली किंवा आली त्यामुळं हा निर्णय सुद्धा टांगलेला आहे। आता 50,000 रुपये जो प्रोत्साहनपर निधी आहे तो मिळेल की नाही याबाबत अजूनही कुठलीही शाश्वतता देता येत नाही किंवा पुढे काय होईल हे आपण सांगू शकत नाही। झालं तर चांगलंच आहे, सर्व शेतकऱ्यांना याचा लाभही मिळू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, कमेंटमध्ये असे बऱ्याच शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारले होते रेग्युलरवाल्यांचं काय होईल, तर अपडेट असे आहे की अजूनपर्यंत कुठलाही त्यांच्यासाठी निर्णय नाही रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांसाठी। दुर्दैवाची गोष्ट आहे की रेग्युलर कर्ज भरणारे दरवेळेस कर्ज भरतात आणि त्यांना कर्जमाफीमधून लाभ मिळत नाही। फडणवीस सरकारची जी कर्जमाफी होती त्यातही असंच झालं, थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि रेग्युलर भरणारे तसेच राहिले। यावेळेसही दुर्दैव आपलं असं आहे की थकबाकीदार 2 लाखाच्या वरचे कर्जदार आणि रेग्युलर भरणारे कर्जदार यांना सुद्धा अजूनपर्यंत लाभ मिळू शकलेला नाहीये।
तर मित्रांनो याबाबत जे काही अपडेट्स येतील ते आपल्या चॅनलवर त्याचा आपण दरवेळेस सांगत आलेलो आहे. काही शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येऊन सुद्धा आधार प्रमाणीकरण करायचे राहून गेले. जर त्यांना आतापर्यंत योग्य माहिती मिळाली असती, आपलं कर्जमाफीचा जी आर याने अगोदर आपण सुरुवातीला सांगितलं होतं आपल्या चॅनलवरती की तुम्हाला आधार प्रमाणीकरण करावं लागेल, तरीही काही शेतकरी वंचित आहेत, तर हे सुद्धा एक दुर्दैवच म्हणावं लागेल. कारण कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही आधार प्रमाणीकरण करायचं राहून गेल्यामुळे त्यांच्या खात्यावर अजून पैसे मिळाले नाही. कदाचित जर त्यांनी लवकर आधार प्रमाणीकरण केलं असतं तर त्यांच्या खात्यावर लवकर पैसेही मिळाले असते. तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच. जर काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारा, आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. शिवाय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, ज्यामुळे शेतीशी संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अगोदर सर्वात अगोदर पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.